माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग आमच्या सोबत आहे. सर, बिहारमध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे तर आता परत एकदा नितीश कुमार भाजप सोबत ते सरकार बनवण्याची आज शक्यता आहेत, काय तुमची प्रतिक्रिया? 22 तारखेला प्रभू रामचंद्रची प्राणप्रतिष्ठा झाली. काही लोकांच्या मनामध्ये हिंदुत्व किंवा आपला देशाचे विकास पूर्वी होता, म्हणजे शिवसेनेचा एक ग्रुप आणि राष्ट्रवादीचे ग्रुप, त्याच्या पूर्वी त्या लोकांनी भाजपाबरोबर आले आणि सरकारमध्ये सरकार बनवले. बिहारमध्ये ते RJD आणि हे दोघे एकत्र कंटस्ट केले आणि नितीश कुमारजीने तिथे कंटेस्ट जेव्हा केले त्यांच्याकडे आला. प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या मनातमध्ये आले की कुठेतरी तुमची चुकतात, कदाचित रात्री त्यांना स्वप्नामध्ये असे विषय आले असतील आणि त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, म्हणून नितीश कुमारजी अभिनंदन करतो. पण बिहार सारखा जर महाराष्ट्रामध्ये झाला, उद्धव ठाकरे परत भाजपसोबत आले, तर तुमची भूमिका काय होणार? आता भाजपमध्ये ज्या ज्या लोक येतात, ज्या पक्षाचे लोक होते, ज्या पक्ष येतात, त्याची मतलब पक्षाची ध्येय धोरणं ज्यांना पटलं, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या, तर ते येतील तर त्यांचं स्वागत करतील. येऊ शकतात का उद्धव ठाकरे? राजकारणामध्ये काही पण होऊ शकतात, म्हणजे कुठलाही मतलब आम्ही ज्योतिषी नाही आहे, पण राजकारणामध्ये काही पण होऊ शकतात. कॅमेरामॅन अजय सा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.